माणसाचं भविष्य कधी अचानकपणे कलाटणी घेईल आणि कोणत्या उंचीवर जाईल हे सांगता येत नाही. अगदी लहानसा प्रसंग देखील आपल्या आयुष्याला वळण देत असतो. असंच काहीसं घडलंय गायक ऋषिकेश शेलार यांच्या बाबतीत. ऋषिकेश मूळचा सिन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा. लहानपणापासून तशी त्याला थोडीफार गायनाची आवड होती. वडांगणी गावच्या यात्रेत तमाशा आला होता, पण तमाशातील गायक मंडळी जरा झिंगाट झाली होती, त्यामुळे लवकर वगनाट्य सुरू होईना. मग काय, गावच्या लोकांनी ऋषिकेशला पुढे केलं. ऋषिकेशनेही मागे पुढे न बघता अगदी थाटात वगनाट्य गायलं आणि इथूनच खऱ्या अर्थाने ऋषिकेशचा गायनाचा प्रवास सुरू झाला आणि त्याला थेट इंडियन आयडॉलपर्यंत घेऊन गेला. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावाकडे झालं. निमगाव देवपूर म्हणून एक छोटस सिन्नर तालुक्यामध्ये एक छोटस खेडेगाव आहे, तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि नंतरचं 10वीपर्यंतचं माझं शिक्षण जे आहे ते माझं वडांगळीमध्ये झालं. वडांगळीमध्ये म्युझिकची मला आवड लागली ती वडांगळीमधून. माझं 5वी ते 10वी माझं शिक्षण झालं आणि त्या काळामध्ये आमच्याकडे एक संगीत शिक्षक आले होते गणेश डोगबाणी म्हणून. त्यांच्यामुळे मला गाण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी माझ्याकडून एक गण सेट करून घेतला होता जो मी गॅदरिंगमध्ये गायलो होतो शाळेमध्ये तिथे, आणि तोच गण मी जेव्हा आमच्या गावाकडे आलेल्या तमाशामध्ये गायलो तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की अरे यार आपण गाऊ शकतो. मग मी लोकांचं कौतुक वगैरे एवढं सगळं बघितल्यानंतर म्हटलं अरे आपण गाऊ शकतो. तर मग मी नंतर लासलगावमध्ये कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं आणि तिथून माझं म्युझिकचा प्रवास सुरू झाला. तिकडे मी जाऊन मराठी इंडियन आयडलमध्ये, जे सोनी मराठीवर आपण सर्वांनी बघितलंच आहे, तर तो अनुभव सोबत घेऊन आणि मी गावाकडे राहिलेला मातीमधला असल्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, जसं मी शेतामध्ये वेगवेगळी पिकं लावत असतो, आपण वेगवेगळी पिकांची पेरणी करत असतो, सगळं ते पिकं घेत असतो, तसं मला म्युझिकमध्ये पण प्रयोग करायची सवय लागली. वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळं कंपोजिशन करून बघणं, वेगवेगळं सगळं असं करून बघण्याची सवय लागली मला आणि ती मी आज पण करतोय. आणि कलगीतुराच्या निमित्ताने ते माझे प्रयोग आज बाहेर येत आहेत. सर्वाची संधी म्हणजे कलगीतुरा, जे नाटक NCPA प्रोड्यूस करत आहे आणि ही खूप मोठी आणि नॅशनल लेवलची संस्था आहे, आणि ही जी संधी आहे माझ्यासाठी उपलब्ध करून दिली आहे ती दत्ता पाटील यांनी ते नाटक लिहिलंय. प्रवास सुरू झाला. तिकडे मी जाऊन शास्त्रीय पद्धतीने गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. बाबासाहेब चवनके म्हणून आहेत तिकडे संगीतकार, बाबासाहेब चवनके, त्यांच्याकडे मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि नंतर माझा जो असा संगीताचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात मेहनत करत राहा, एक दिवस तुमच्या आयुष्याला नक्की कलाटणी मिळेल. विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकमत, नाशिक.